बराच वेळ चेक केलं. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? मजेत ना? तर आज माझी फिजिओथेरपिस्टकडे अपॉइंटमेंट आहे. आता सकाळचे 7:30 होत आहेत आणि मी मुलांचे आता लंच बॉक्स बनवते, यांचा लंच बॉक्स बनवते. यांच्या लंच बॉक्ससाठी मी इथे गोबीचे पराठे बनवणार आहे आणि मुलांना सँडविच बनवते. आज किशनचा पण फुल डे आहे नर्सरीमध्ये, त्यामुळे तिला इझी जाईल असं काही देते. तर ब्रेड जॅम आणि ब्रेड बटर ती खाते. लास्ट वेनसडेला मी तिला पुरी दिली होती, पालक पुरी, ती पण तिने व्यवस्थित खाल्ली. तर हे बनवायचं आहे सगळं. तर सँडविचसाठी मी इथे क्युक्युंबर तर जे आहे काकडी ही अशी मिळते, तर ही जवळपास 80-85 रुपयाला, काही शॉपमध्ये 95 रुपयाला एक अशी, 95 पेन्स आपली 95 रुपयाला अशी मिळते. तर ही मी वापरत असते. आणि आता चहा माझा झाला आहे घेऊन. आदर्शाने हे आत्ता उठले, टिशा झोपली अजून. तर आणि हे दुधाची बॉटल ह्या अशा मिळतात, तर मी आधी काही व्हिडिओमध्ये पण दाखवले आहेत. तर हे असं जे दूध आहे ते असं मिळतं इथे बॉटल्समध्ये. तर आज माझी फिजिओथेरपिस्टकडे अपॉइंटमेंट आहे आणि एक माझी फ्रेंड आहे, तिच्यासोबत माझं असं प्लॅन झालं होतं की आम्ही स्विमिंगला वगैरे जाऊ, पण अचानक मला डाव्या नीमध्ये पेन वाटतो आहे. म्हणजे तो होता आधी 3-4 महिन्याआधी, तर मी डॉक्टरला दाखवलं होतं, पण ते म्हटले की स्वेलिंग वगैरे नाही आहे. त्यामुळे त्यांनी फिजिओथेरपिस्ट सजेस्ट केलं होतं आणि त्यानंतर मग पेन नव्हता. आणि आता हळदी कुंकूची बरीच धावपळ झाली, त्यामध्ये बराच वेळ उभं राहणार झालं किचनमध्ये, तर थोडा थोडा वाटतो आहे. तर एकदा मी फिजिओथेरपिस्टला आज भेटायला जाते. तर आज अपॉइंटमेंट आहे 12:15. तर माझी जी फ्रेंड आहे ती न्यूकॅसलवरून येणार आहे, तर ती येईल जवळपास 10:15 आणि मग आम्ही घरी थोडा वेळ बसू, चहा वगैरे घेऊ. आणि ती काही फ्लॅपजॅक वगैरे बेक करणार आहे, तर ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेल. आणि मग तिथून आम्ही जाऊ फिजिओथेरपिस्टकडे. आणि मग माझ्यासाठी आज मी लंच बनवत नाही आहे, कारण आमच्या दोघींचं प्लॅन आहे की आम्ही बाहेरच काहीतरी खाणार आहोत, कारण आज क्रिशाचं फुल डे असल्यामुळे 3 वाजेपर्यंत मला वेळ आहे. तर इथे डॉक्टरांची अपॉइंटमेंट कशी घेतली जाते आणि आपल्यासारखं लगेच काही दुखलं की आपलं जाता येतं का वगैरे, हे सगळं मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. आणि ही गोष्ट आम्ही सगळ्यात जास्त मिस करतो, जेव्हा काही किंवा असं काही दुखतं आणि पटकन डॉक्टरकडे जाता येतं आपल्याकडे, की दुखलं की आम्ही जिथे राहत होतो अहमदाबादला तिथे सोसायटीत खालीच डॉक्टर होते, तर पटकन काही दुखलं, मुलांचं काही दुखलं, काही झालं की जात होतो. पण इथे तसं नाही, अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय जाता येत नाही. तर मी परवा घेतली होती, तर आजची मला भेटली आहे अपॉइंटमेंट. तर जाते आणि काय म्हणतात ते बघते आणि मग तुम्हाला पण सांगते. तर इथे मुलांचे लंच बॉक्स मी आता पॅक केले आहेत. तर आदर्शला इथे सँडविच बनवलेत, कॅरट आणि सॉरी क्युक्युंबर आणि टोमॅटो घालून, आणि थोडं चीज लावलं आहे, बटर लावलं आहे, आणि क्रिशाला दिलं आहे एक ब्रेड जॅमचं स्लाईस आणि एक ब्रेड बटरचं स्लाईस, आणि सॅलडमध्ये कॅरट आणि क्युक्युंबर दिलं आहे, आणि एक कपकेक पण देते दोघांना. आदर्शला एक दिलं आहे आणि क्रिशाला पण एक दिला आहे. त्यानंतर इकडे यांचा पण लंच बॉक्स आता पॅक करते. तर हे गोबीचे पराठे मी बनवलेत, तर हे देते, आणि सोबत दही आहे, तर दही देते सोबत, आणि दाण्याची चटणी पण आहे, तर ही पण देते, आणि सॅलॅड पण आहे एका टिफिन डब्यात. आणि क्रिशाला नेहमी एक ओरिओचं बिस्किट लागतं, तर तिचं ओरिओचं बिस्किट पण द्यायचं आहे. आणि कपकेक पण दिला आहे, हो क्रिशाला कपकेक पण दिला आहे. तर कालपासून क्रिशाने स्कूलचा टी शर्ट तसंच ठेवलं आहे, तिला युनिफॉर्म खूप आवडतो घालायला. आणि हे आदर्शचं आता पॅक झालं आहे, क्रिशाचं पण झालं आहे. तर हे आता या बॅकपॅकमध्ये ठेवायचं आहे. हा क्रिशाचा बॅकपॅक आहे, तर यामध्ये मी एक टिश्यू ठेवते, म्हणजे काही सांडलं तर बॅग खराब होत नाही. डब्बा मी क्रिशाचा यामध्ये ठेवते, आणि एक अजून तिला छोटा डब्बा आहे, त्याच्यात ओरिओ द्यायचं आहे. आणि हा आहे आदर्शचं, हे आहे आदर्शचं बॅकपॅक. तर यामध्ये आदर्शचा लंच बॉक्स ठेवायचा आहे. तर हा असा सँडविचचाच डब्बा आहे, यामध्ये बरोबर मावतात सगळे सँडविच. तर हे आदर्शचं झालं, हे क्रिशाचं झालं, आणि आता यांचं डब्बा पॅक करायचा आहे. तर आज इथलं वेदर छान आहे, खूप जास्त हवा नाही आहे सुरू, पण विंडचं प्रेडिक्शन आहे दुपारी. तर पण थंड आहे आणि पाऊस नाही आहे, क्लाउडी आहे थोडं,
तर आता पावणे नऊ होत आहेत, 9 वाजता क्रिशाची नर्सरी स्टार्ट होते हे, आणि आदर्श 8:30 निघाले. मी हिला ड्रॉप करते आणि मग घरी गेली की रेडी होते, कारण माझी फ्रेंड सव्वा 10:00 येणार आहे, तर थोडा अर्धा तास मला मिळेल, तर रेडी होते, थोडं किचन वगैरे आवरते. आणि मग तर आत्ताच 15-20 मिनटं झाले मी क्रिशाला ड्रॉप करून आली स्कूलमधनं, आणि जोरात वादळ सुरू झालं. जसं मी म्हटलं की दुपारी वादळाची प्रेडिक्शन होतं, तर माझ्या फ्रेंडचं पण कॉल आला, कारण तिला 14 ते 15 किलोमीटर ड्राईव्ह करत यावं लागतं, हायवे लागतो, तर ती म्हटली की खूप जोरात विंड आहे, त्यामुळे कार चालवणं मला शक्य होणार नाही. तर आणि ती इथली आहे, त्यामुळे इथले लोक जे आहे ते थोडे कॉशियस असतात, असं काही वेदर प्रेडिक्शन असलं काही असलं तर ते घराच्या बाहेर सहसा निघत नाही. इव्हन आपलं हे असलं विजा वगैरे चमकत असल्या तेव्हा पण हे निघत नाहीत घराच्या बाहेर, खूप अर्जन्सी असली तरच निघतात, नाही तर निघत नाही. तर तिला म्हटलं ठीक आहे, मग मी यांना कॉल केला, कारण मला पण जाणं शक्य नाही इतक्या वादळात बसने. बसस्टॉपपर्यंत पण वॉक करावं लागतं, आणि तिथून NHS जे सेंटर आहे तिथे तिथपर्यंत बस नाही आहेत, तर तिथून पण वॉक करावं लागतं. तर हे म्हटले मी येईल, तर 12:15 अपॉइंटमेंट आहे, तोपर्यंत अजूनही वादळ वाढेल. तर तिथे गेल्यावर इथली कशी सिस्टीम आहे काय आहे ते सगळं मी तुम्हाला दाखवेल. तर मी फिजिओथेरपिस्टकडे जाण्यासाठी रेडी झाली आहे. तर 11:15 होत आहेत, 11:50 अपॉइंटमेंट आहे, तर 11:30 मला निघावं लागेल. तर हे पण कंपनीतून निघाले, तर हे 11:30 पोहोचतील, मग आम्ही जाऊ. तर इतकं जोरात वादळ सुरू आहे, क्लॉथचं स्टँड पूर्ण उलटं पडलं आहे, तर आता हे उचलते आणि शूज वगैरे घालायचे, सॉक्स घालायचे, ते सगळं पूर्ण रॅप केलं आहे व्यवस्थित, कारण खूप जास्त हवा आहे आणि थंड पण आहे. वाटत पोचलं आहे NHS सेंटरमध्ये, ते सेल्फ चेक इन करावं लागतं, बर्थ डेट आणि डेटची वगैरे. दोन 27 होते. 27. आम्ही चेक इन केलं ऑनलाईन झालं नाही, कारण आम्ही 10 मिनिट आधी आलो होतो, तर मी रिसेप्शनवर चेक इन केलं आणि आता इथे हा वेटिंग एरिया आहे, इथे बसलो आहे आम्ही. तर अजून 2 मिनिट बाकी आहे, 2-3 मिनिट. तर आता फिजिओथेरपिस्टची अपॉइंटमेंट झाली आणि आता मी घरी चाललो आहे, तर तिने बराच वेळ चेक केलं आणि काही एक्झरसाईज सांगितले आहे, तर तिने ईमेलवर काही एक्झरसाईज पाठवल्या आहेत आणि त्या रोज करायच्या, त्यापैकी 3-4 एक्झरसाईज रोज करायला सांगितले आहे. तर काय आहेत त्या एक्झरसाईज ते तिने दाखवल्या तिथे आणि ईमेलवर पण पाठवल्या आहेत, तर आता उद्यापासून एक्झरसाईज करणं सुरू करावं लागेल. तर आता 12:45 यांचा पण लंच टाईम झाला आहे, तरी आता कंपनीत जातील आणि मी पण घरी जाऊन काहीतरी बनवते, जेवण करते आणि मग क्रिशाला पण पिकअप करायचं आहे 3:15. तर आता 12:45 होत आहेत, माझं लंच वगैरे झालं आणि क्रिशाला घ्यायला जायला अजून 1 तास बाकी आहे, 3 वाजता मला तिला घ्यायला जायचं आहे. तर आज तसंही आमचं बेकिंगचं प्लॅन होतं, मी म्हटलं होतं की फ्रेंड येणार आहे आणि तीच माझ्या किचनमध्ये आज बेक पण करणार होती, तर फ्लॅपजॅक बेक करणार होती ती आणि इन्ग्रेडियंट्स पण तीच आणणार होती. ती म्हटली खूप सोपी रेसिपी आहे, 3च इन्ग्रेडियंट्स लागतात, पण मग तिचं येणं जमलं नाही. पण मला मग बेक करायची इच्छा झाली, मला बेकिंग खूप आवडतं आणि मी बऱ्याचदा केक बेक करत असते. कालच मला इच्छा झाली होती केक खाण्याची, पण काल वेळ नव्हता, पण आज आता वेळ आहे, तर मी आता केक बनवते. तर मध्ये आम्ही क्रिसमसला कुकीज पण बनवल्या होत्या मुलांनी आणि मी मिळून, पण केक बऱ्याचदा बनवते. तर केक्स जो आहे आजचा तो मी इनो वापरून बनवणार आहे, फर्स्ट टाईम एगलेस बनवणार आहे. आणि माझी पण ही स्वतःची रेसिपी नाही आहे, मी पण यूट्यूबवरून पाहूनच आता बनवते आहे. तर इथे थोडं मिल्क वॉर्म करून घेतलं, कारण दूध आमचं फ्रीजमध्येच असतं, खूप थंड असतं, त्यामुळे मिल्क जे आहे ते रूम टेम्परेचरला पाहिजे. तर थोडं वॉर्म करून घेतलं, ऑलिव्ह ऑइल यायला लागणार आहे, इनो आणि पिठी साखर आणि प्लेन फ्लोअर, तर इतके इन्ग्रेडियंट्स आहेत. तर आता सुरुवातीला काय करायचं आहे ते मी तुम्हाला दाखवते. तर इथे एक बाउल मी घेतलं आहे आणि या बाउलमध्ये आता मी घालणार आहे दूध. तर दूध साधारणतः 1/2 कप लागेल. आणि मी घालणार आहे हे ऑलिव्ह ऑइल 2 टेबलस्पून. एक आणि हे 2. नंतर यामध्ये मी सांगायचं विसरली होती व्हॅनिला इसेन्स, तर
तर हे माझ्याकडे व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट आहे, हे मी यामध्ये घालते. तर 3 ते 4 ड्रॉप व्हॅनिला इसेन्स हे थोडं मिक्स करून घ्यायचं. आणि 1 वाटी पिठी साखर घालते. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते. त्यानंतर यामध्ये 1 वाटी मैदा घेते आणि तो गाळून घ्यायचा आहे. म्हटलं की ही माझी स्वतःची रेसिपी नाही आहे, मी पण यूट्यूबवरून पाहून करते. तर तो जो केक होता यूट्यूबवरचा तो 1.5 वाटी मैद्याचा केक होता, पण मी इनोचा फर्स्ट टाईम करते त्यामुळे मी म्हटलं आधी करून पाहूया. तर करून बघते, तर मी आधी कमी प्रमाणातच करून बघते. तर हे सगळे जे ड्राय इन्ग्रेडियंट्स आहे, पिठी साखर आणि मैदा, हे व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचे दूध आणि ऑइलमध्ये, मिल्क आणि ऑइलमध्ये. थोडा अजून 1/4 वाटी 1/4 कप म्हणजे थोडा अर्ध्याला पण कमी थोडा मैदा मी घालून घेते. अजून 1/4 वाटी आपण म्हणतो ज्याला, 1 वाटी आधी मी घातला होता आणि अजून थोडा 1/4 कप घालून घेते आणि मिक्स करून घेते. तर यामध्ये माझ्याकडे चेरीज पण आहे, टुटी फ्रुटी पण आहे, ज्या मी भारतातून आणल्या होत्या, तर त्या पण टाकून घेईल. आणि इनो केव्हा घालायचं ते मी सांगते. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकाच डायरेक्शनने हलवायचं आहे. तर हे होतं आहे तोपर्यंत हा जो केक टिन आहे याला मी ग्रीस करून घेते, कारण इनो टाकल्याबरोबर ते लगेच यामध्ये मला ट्रान्सफर करावं लागणार आहे. त्यामुळे याला आधी ग्रीस लावून घेते, ऑइल बटर लावून घेते किंवा तूप जे पण असेल ते. तर माझ्याकडे हे बटर आहे, तर मी बटर आधी याला ग्रीस करून घेते. हातानेच करावं लागेल, कारण सॉलिड आहे ते. आणि यावर बटर पेपर पण लावतो कोणी कोणी, किंवा थोडासा मैदा पण यामध्ये स्प्रेड करतात, पण यावेळेस मी नाही करत आहे. पण सगळ्या साईडने व्यवस्थित बटर लावून घेते, म्हणजे कुठेच केक स्टिक होणार नाही. तर हे छान बटर लावून झालं आहे सगळीकडे. आणि आता हे नेक्स्ट स्टेप, ते म्हणजे इनो. तर इनोचा पॅक मी अजूनही फोडलेलं नाही आहे, अजून वापरच केला नाही याचा. तर आता मी फोडते हे. तर हे जे बॅटर आहे यामध्ये मी घालते आहे हे इनो फ्रूट सॉल्ट. तर हे 1/2 टीस्पूनच घालते आणि हे ॲक्टिवेट करण्यासाठी यावरून थोडंसं दूध घालते. पाणी पण घालू शकता तुम्ही. थोडं दूध घालते आणि हे पुन्हा एकदा छान मिक्स करून घेते. तर कन्सिस्टन्सी मला थोडी थीक वाटते, थोडं मला असं वाटतं दूध चालेल अजून यामध्ये. तर अजून थोडं दूध घालून कन्सिस्टन्सी पण चेक करते, नाहीतर काय होईल की केक हार्ड होईल, जर सॉफ्ट बनणार नाही जर ठीक राहिलं बॅटर. तर आता जरा ठीक झाली आहे कन्सिस्टन्सी, आता जरा बरी आहे. थोडं किंचित अजून घालून घेते. आणि यामध्ये थोड्या टुटी फ्रुटी मला घालायच्या होत्या,
तर हे मी आता जेव्हा भारतात आली होती तेव्हा आणल्या होत्या, तर इथल्या शॉप्समध्ये मिळत नाही. तर ह्या थोड्या घालून घेते यामध्ये. आणि हे जे बॅटर आहे ते तीनमध्ये शिफ्ट केल्यावर अजून वरून पण घालून घेईल. यामध्ये मिक्स करून घेते. अजून एक छान मिक्स देते ह्याला, ह्या बॅटरला. आणि हे यामध्ये शिफ्ट करते. तर कमी आहे, प्रमाण कमी प्रमाणात केलं आहे, कारण माहीत नाही कसा होईल. इनो वापरलं आहे मी पहिल्यांदाच, तर जर चांगला झाला तर पुन्हा करता येईल. कारण आता आमची ॲनिव्हर्सरी पण जवळ येते, 7 फेब्रुवारीला आहे आमची ॲनिव्हर्सरी. तर हा जर केक चांगला झाला तर बनवता येईल परत. तर हे सगळं व्यवस्थित, सगळं बॅटर टीनमध्ये, केक टीनमध्ये घालून घेते. तर हे सगळं बॅटर जे आहे हे केक टीनमध्ये घालून झालं आहे. आणि हा जो केक टीन आहे हा असा टॅप करायचा, म्हणजे जेव्हा केक राईज होतो तेव्हा एका सेम लेवलमध्ये राईज होतो. आणि मी इथे अव्हन पण प्रीहीट करायला ठेवलं होतं, तर माझं गॅस अव्हन आहे त्यामुळे मी गॅस मार्क 7 आणि 8 मध्ये ठेवलं आहे, तर मोस्टली 7 वर. तर हे प्रीहीट झालं आहे. आता यामध्ये हे ओपन करून केकचा जो टीन आहे तो यामध्ये ठेवते. आणि हे आता वाजलेत 2, तर मला वाटतं 20 ते 25 मिनटं ठेवावं लागेल. आणि 20 ते 25 मिनटानंतर आपण चेक करू की केक कसा झाला आहे ते. तर इथे मी टीन ठेवला आहे केकचा. तर आता हा सगळा एवढा जो पसारा झाला आहे केक बनवायला घेतला तर हा सगळा आवरून घेते तोपर्यंत केक रेडी होतो. काही भांडे पण राहिलेत माझे जेवणाचे वगैरे घासायचे, ते पण घासून घेते तोपर्यंत केक रेडी होईल. आणि मग क्रिशाला घ्यायला जाते आणि केक झाला की मग मी तुम्हाला दाखवते. तर आता 20 ते 25 मिनिट झालेत आणि बघूयात केक झाला आहे का. तर असं वाटतंय झाल्यासारखं. मी एक टूथपिक नाही आहे पण नाईफ टाकून बघते त्यामध्ये. तर हे टॅप करताना अजून व्यवस्थित टॅप करायला हवं होतं मी, तर व्यवस्थित टॅप नाही झालं त्यामुळे थोडे बबल्स झालेत. तर यामध्ये नाईफ घालून बघते क्लीन येतो आहे का बघू. तर क्लीन आला आहे, म्हणजे झाला आहे केक. तर आता अव्हन बंद करते आणि थोडंसं या हीटेड अव्हनमध्ये थोडं 1-2 मिनिट राहू देते केकला तसंच. आणि हे बंद करून घेते. आणि हे आता असं वाटलं थोडा वेळ आहे, अजून 2:30 वाजलेत तर अजून 1/2 तास आहे. तर सांबारची तयारी करते. असं इडली बनवण्याचं प्लॅन आहे, तर इडलीचं बॅटर मी बनवून घेतलं कालच सकाळी संध्याकाळी. तांदूळ आणि डाळ मिक्सरमधून काढून हे बॅटर बनवलं आहे. तर आता फक्त पोरांना पण भूक लागते आल्यावर, तर सांबार बनवून घेते आधी. सांबारसाठी कांदा कट करून ठेवला आहे, टोमॅटो कट करून ठेवला आहे. मी या वरणासोबतच फोडणी देत असते, वेगळं फोडणी देत नाही. तर यामध्येच डाळ पण घालणार आहे, तर डाळ पण इथे धुवून ठेवली आहे. तर मुलांना एवढं आवडत नाही, मुलं केचपसोबतच खातात. पण इडली लवकर बनवावी लागेल, कारण भूक लागेल त्यांना. सँडविच वगैरे असंच नेलं आहे आणि दोघांनाही इडली खूप आवडते. पण मी ह्या सगळ्याची रेसिपी नाही आत्ता यामध्ये शेअर करणार आहे, कारण मग व्हिडिओ खूप मोठा होईल. ऑलरेडी मी केकची रेसिपी शेअर करतेच आहे तुमच्यासोबत. तर केक झाला की तो थंडा झाल्यावर मग आपण पाहू कसा झाला आहे, तो व्यवस्थित झाला आहे की नाही. तोपर्यंत मी हे सांबारसाठी ऑइल तापवायला ठेवलं आहे कुकरमध्ये, तर सांबारला फोडणी देऊन देते आणि मग बघूया केक कसा झाला आहे. केक मी आत्ताच अव्हनमधून काढून घेतला आहे, थोडं गरम आहे. थंड झाल्यावर त्याच्या कडा आधी नाईफने आपल्याला काढून घ्याव्या लागतील. तर आणि कुकर पण मी इथे सांबार पण फोडणी दिला आहे, कुकर लावलं आहे. तर अजून माझ्याकडे 15-20 मिनिट आहे, तर थोडा थंड झाला की मग आपण काढू. तर याच्या कडा मी अशा लूज करून घेतला आहे. आता हा जो केक आहे हा आपण यावर उलटा करूया, थोडं टॅप करायचं आहे.
अरे वा छान झाला आहे, स्टिक झाला नाही आहे बिलकुल, नाही तर माझ्या बऱ्याचदा काय होतं की मध्ये स्टिक होतात, साईडने छान निघतात आणि मध्ये टीनला चिटकून बसतात. तर एकदम मस्त झाला आहे आणि स्पॉन्जी पण झाला आहे. आता मी साईड चेंज करून दाखवते. तसा ब्राऊन कलर एवढा आला नाही आहे, त्याला कडांना आला आहे. तर आता टेस्ट बघावी लागेल आणि थोडं टेक्स्चर वेगळं वाटतं आहे. मला वाटतं कदाचित इनोमुळे, कारण पहिल्यांदा मी इनोचा वापर करून केला आहे. तर आता थोडा थंड झाला अजून की मग मी याचे स्लायसेस करते आणि मग टेस्ट करून तुम्हाला सांगते कसा झाला आहे ते. तर आता 3 वाजलेत आणि मी म्हटलं होतं की क्रिशाला मला पिकअप करायला जायचं आहे, तर मी निघाली आहे. तर पाऊस पडून गेला आहे, रस्ते ओले दिसत असतील तुम्हाला. तर इथे अचानक असा पाऊस सतत पडतच राहतो आणि असं स्पेशल काही आपल्यासारखा वेगळा मान्सून किंवा रेनी सीझन नाही आहे, त्यामुळे पाऊस इथे केव्हा पण असा मध्ये पडत राहतो. तर अम्ब्रेला मी सोबत घेतली आहे ग्रीशाची, कारण येता येता पुन्हा पाऊस आला तर ग्रीशाला पिकअप करते आणि घरी गेले की मग पुन्हा तुमच्याशी बोलते. तर ग्रीशाला मी आता नर्सरीमधनं घेऊन आली आहे आणि आता मी चेक करते तिचं लंच बॉक्स, तिने सगळं फिनिश केलं आहे की नाही. वेल डन. कपकेक दिला होता तिला सॅलॅडमध्ये, क्युक्युंबर कॅरेट दिलं होतं, 2 सँडविचचे पीस दिले होते, ब्रेड बटर ब्रेड जॅम, तर सगळं तिने व्यवस्थित फिनिश केलं आहे. आणि एका छोट्या बॉक्समध्ये मी तिला ओरिओ देते नेहमी, पण तिला तिथे नसतं खायचं, ते घरी येऊन खायचं असतं तिचं. आता घरी येणं येऊन खाणं सुरू आहे. आणि आज वेदर असं असल्यामुळे आणि आदर्शला थोडं खोकला असल्यामुळे मी यांना म्हटलं की तुम्ही आदर्शला घेऊन या. तर आता हे आणि आदर्श पण येतील घरी आणि यांना पुन्हा मग कंपनीत पण जायचं आहे, म्हणून मग मी आता चहा ठेवला आहे. तर हे आमच्यासोबत आता चहा घेतील, चहा घेणं झालं की पुन्हा कंपनीत जातील. चहा ठेवता ठेवता घाई घेत चहा पावडर पण सांडली थोडी इकडे तिकडे गॅसवर. तर थोडा मोठा करते गॅस म्हणजे लवकर होईल. आणि क्रिशाला मिल्क पण पाहिजे ना क्रिशा. 4 वाजलेत आणि आदर्श पण आला स्कूलमधनं, हे त्याला घेऊन आले. तर आता आम्ही सोबत चहा घेतोय ना, पुन्हा जायचं कंपनीत आणि परत संध्याकाळी आदर्शला स्काउटसाठी पण ड्रॉप करायचंय. तर आता चहा घेतो आणि क्रिशासाठी दूध केलंय आणि मग चहा घेणं झालं की मी पुन्हा तुमच्याशी बोलते. हा संध्याकाळचे 6:45 होत आहेत आणि यांनी आदर्शला घरी ड्रॉप केलं, चहा वगैरे घेतला आणि पुन्हा हे गेले कंपनीत. आणि इकडे आदर्श आणि क्रिशाची मस्ती सुरू आहे, इकडे दोघांचं टी व्ही पाहणं खेळणं सुरू आहे. तर आदर्श क्रिशाची फुल डे नर्सरी होती, त्यामुळे मला असं वाटते तिला थकण्यासारखं वाटते आणि रोज दुपारी ती झोपते. तर आज तिची झोप झाली नाही तर कदाचित ती झोपेल. तर लवकर तिच्यासाठी काहीतरी बनवते, तिचं दूध पिणं बिस्किट वगैरे खाणं झालं आहे. तर आणि आदर्शला स्काउटसाठी ड्रॉप करायचं 7:30, जर ती आता झोपली नाही तर मग ती गाडीत झोपेल. आणि इडल्या बनवते, सांबार झाला आहे आणि केक जो बनवला होता तो असा झाला आहे. तर अशा स्लायसेस मी पाडून घेतल्या, तर थोड्या कळा ज्या आहे त्या हार्ड झाल्या आहे, बाकी असं सॉफ्ट झाला आहे छान. आणि टेस्ट पण आवडली मला, छान झाली आहे. थोडा मध्ये कच्चा वाटतो आहे पण टेस्ट छान झाली आहे. बरं मी दुपारीच बनवून घेतला होता, आता इडल्या बनवायची तयारी करते, कारण आता 5:45 होत आहेत आणि 7:30 आदर्शला पुन्हा स्काउट्सला जायचं आहे. तर आज आम्हाला काही भाज्या पण घ्यायच्या आहे, जेव्हा आम्ही आदर्शला ड्रॉप करू तेव्हा तिथून जवळ आहे शॉप, तर तिथे जायचं आहे. तर आम्ही दर विकेंडला सहसा घेतो भाज्या शनिवारी किंवा रविवारी, पण ह्या शनिवार रविवारी माझ्याकडे हळदी कुंकू होतं त्यामुळे राहायला घ्यायचं. आणि संडेला काय होतं की शॉप लवकर बंद होतात, 4 वाजताच बंद होतात, त्यामुळे ह्या विकेंडला म्हणजे मागच्या विकेंडला जाणं झालं नाही, त्यामुळे काही भाज्या पण घ्यायच्या आहेत. तर आधी पटकन इडल्या लावून घेते आणि मग पुन्हा तुमच्याशी बोलते. अशा इडल्या मी काढून घेतल्या आहेत आणि अजून इडली पात्रात लावून घेतल्या आहेत. तर माझ्याकडे हे जे आहे इडली पात्र, यामध्ये एका वेळेस 12 इडल्या होतात, तर आधी 12 काढून घेतल्या, पुन्हा आता 12 यामध्ये लावल्या आहेत करायला आणि मुलांना खायला दिल्या आहेत. तर क्रिशासाठी पण प्लेट काढली आहे, तर तिला पण आता मी खाऊ घालते. तर इथे क्रिशाला प्लेटमध्ये मी काढली आहे इडली आणि केचप पण आहे. तर हे मी आता क्रिशाला खाऊ घालते. मुलांना मी खायला दिलं आहे आणि क्रिशाचं खाणं सुरू आहे. नॉट लाईक दॅट, तर इकडे पेपा पीक सुरू आहे टी व्हीवर, ते बघता बघता तिचं खाणं सुरू आहे. आणि तिचं झोपायची पण वेळ चुकली आहे, त्यामुळे थोडी डोळ्यात झोप पण आहे. तर आता तिला खाऊ घालते आणि यांना पण कॉल केला की या तुम्ही, म्हणजे आपलं खाणं होईल आदर्शला ड्रॉप करायच्या आधी. तर मुलांचं खाणं झालं की मग आम्ही पण जेवतो, सांबार पण रेडी आहे.
तर आता डिनर करून आम्ही निघालोय आणि आदर्शला आता इथे ड्रॉप करतोय स्काउट साठी. बाय आदर्श. आणि आता इथून जातोय भाज्या घ्यायला. इथे आलोय आम्ही लिडल मध्ये. तर या शॉपमध्ये मी बऱ्याचदा आली आहे, बऱ्याचदा तुम्हाला व्हिडिओ दाखवलेत. तर आता इथे इथून भाज्या घेते ज्या ज्या आवश्यक आहेत त्या. विशाला बास्केट ओढायला मस्त वाटतंय. तर इथं मी टोमॅटोज घेते. हे घे. व्हॉट हॅपन, वाय जम्पिंग? तर हे टोमॅटोज घेतले. नंतर क्युक्युंबर लागतं सलाडसाठी. टिफिनमध्ये द्यायला तर काकडी घेते इथून. टोमॅटोचे पण बरेच प्रकार आहेत इथे. सलॅड टोमॅटोज आहेत. त्यानंतर मी मागे हे आणले होते चेरी टोमॅटो, हे बेबी प्लम टोमॅटोज. तर हे आहेत घरी अजून. वाईन टोमॅटोज आहे. तर बरेच वेगवेगळ्या प्रकारचे आहेत टोमॅटो. तर या साईडला पण कॅरेट कॅरेट आहेत घरी. फुलगोबी छान आहे तर फुलगोबी घ्यायची इथून. 99 पेन्सला म्हणजे 99 रुपयाला एक फूल आहे असं. तर छान फ्रेश वाटते जरा. तर यांना घ्यायला लावते निवडून. आणि इथून घ्यायचं होतं मला आलं. तर आलं जे आहे ते 5 पाऊंड 49 पेन्स म्हणजे 550 रुपये किलो आहे. त्यानंतर कोथिंबीर पण घ्यायची होती. कोथिंबीर घेते. नंतर हिरव्या मिरच्या असतं घेते नेहमी. आज दिसत नाही आहे. फिंगर चिलीज असं लिहिलं आहे तर नाही दिसत आहे. संपल्या असतील कदाचित. कोथिंबीर घेते. आलं घेते. लसूण पण एक घ्यायचं आहे. ते कॉलीफ्लॉवर छान आहे. कॉलीफ्लॉवर घ्या तिथे. आम्ही आत्ताच भाज्या वगैरे घेऊन घरी आलो. मी सगळ्या भाज्या फ्रीजमध्ये ठेवल्या. खूप काही भाज्या इथे मिळत नाही. बऱ्याच भाज्या मिळत नाही. तर ज्या एकदम कॉमन भाज्या आहेत, फुलगोबी, पत्तागोबी असंच मिळतं. आणि भरताचे वांगे, पत्तागोबी पण नाही मिळाली मला. वांगे मिळाले छान मोठे पर्पल वांगे. आणि फुलगोबी मिळाली. नंतर कांदे घेतले, लसूण घेतला आणि काकडी वगैरे सलॅडसाठी लागते. दूध घेतलं, मिरच्या हिरव्या मिरच्या घेतल्या. तर पत्तागोबी नाही मिळाली. पनीर वगैरे असं घेण्यासाठी अजून मला दुसऱ्या शॉपमध्ये जावं लागतं. तर बघू आता सॅटर्डे संडे जाऊ. आणि आज जिथे मी गेली होती फिजिओथेरपिस्टकडे, तिने ज्या एक्झरसाईज सांगितल्या ते मी आत्ता ओपन करून बघते. तर असा तिने ईमेल मला केला होता. तर यामध्ये काही एक्झरसाईज तिने पाठवल्या आहेत. स्क्वॅट जम्प्स आहे, हॉप टू हॉप, अशा बऱ्याच एक्झरसाईज आहे. आणि ती म्हटली की यापैकी 4 ते 5 एक्झरसाईज रेग्युलरली करायच्या तर फरक पडेल. आता बघूया कसं होतं आहे ते. तर या गोष्टीसाठी आम्हाला भारताची खूप आठवण येते. एक तर फूड आहेत, ऑफकोर्स फॅमिली आहे, पॅरेंट्स वगैरे आहेत. पण ही एक अजून गोष्ट आहे की डॉक्टर. तर आपल्याकडे असं जागोजागी क्लिनिक असतात. काही दुखलं की आपण पटकन जातो आणि औषधी पण लगेच मिळतात. पण इथे सहसा अँटीबायोटिक तर रेकमेंड करतच नाहीत. आणि अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय डॉक्टरांकडे जाता येत नाही. तर माझं आता 4-5 महिन्यामध्ये आधी असंच दुखलं तेव्हा नर्सने चेक केलं. तर इथे बरेच ज्या ट्रेन्ड नर्स आहे, बऱ्याच वर्षापासून काम करतात, ते पण डॉक्टरांसारखे काम करतात. म्हणजे डॉक्टरांसारखं चेक करतात. तर नर्सने चेक केलं होतं तर तिला काही स्वेलिंग वगैरे आढळलं नाही. मग तिने फिजिओथेरपिस्ट रेकमेंड केला होता. मग त्यानंतर एवढा काही मला असं दुखणं जाणवलं नाही. मग आता 2-3 दिवसात जाणवलं. तर मग मी आज गेली होती फिजिओथेरपिस्टकडे. तर तिने छान प्रकारे चेक केलं आणि बऱ्याच ॲक्टिव्हिटी एक्झरसाईज करवल्या त्या पायाच्या. आणि ज्या पोझिशनला पेन होतं आहे ते ती विचारत होती. आणि त्या तसं तसं मी सांगितलं की असं अशी पोझिशन केली की पेन होतो वगैरे. तर त्याप्रमाणे तिने एक्झरसाईज सांगितल्या. आणि जर खूप पेन झाला तर पॅरासिटॅमॉल आणि काही ऑइंटमेंट सांगितलं. तर अशा प्रकारे इथे NHS सेंटर असतात. तसे काही क्लिनिक नसतात जसे आपल्या भारतात असतात तसे. तर NHS सेंटर असतात आणि तिथे मग सगळे डॉक्टर्स असतात, नर्सेस असतात. आणि ते चेक करतात आणि त्याप्रमाणे मेडिसिन प्रिस्क्राईब करतात. किंवा मग आता माझं असा होतं प्रॉब्लेम तर फिजिओथेरपिस्टने एक्झरसाईज सांगितल्या करायला. आणि आज यांची पण खूप धावपळ झाली कारण 2-3 वेळा कंपनीतनं येणं जाणं करावं लागलं. एकदा मला
फिजिओथेरपिस्टकडे नेलं तेव्हा आले पुन्हा गेले आणि मग आदर्शला स्कूलमधनं पिकअप करून घरी ड्रॉप केलं पुन्हा गेले. आता स्काउटसाठी ड्रॉप केलं आणि आता पुन्हा 9:15 जायचं आहे. तर आता हे एक्झरसाईज उद्यापासून मी स्टार्ट करते. तर आजचं सगळं प्लॅन जे होतं ते अचानक चेंज झालं. माझी फ्रेंड येणार होती मग मी बाहेर जेवायला जाणार होती वगैरे, तर सगळं चेंज झालं. आणि बेकिंगमध्ये मी केक बनवला तर फ्लॅपजॅक बनवायचं होतं, ती बनवणार होती. पण आता ती म्हटली की भेटूया मग आता 2-3 आठवड्यानंतर, कारण ती पण बिझी आहे आणि मलाही आता 2-3 आठवडे दुसरे काही कामं आहेत. तर असा होता आजचा दिवस. तर होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल. आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांचं मनःपूर्वक धन्यवाद. आणि लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मस्त रहा, खुश रहा आणि माझे व्हिडिओ बघत रहा. थँक्यू, बाय.